दरम्यान बुलेटिनमध्ये एक मोठी बातमी। देशातील जीएसटी फसवणुकीची सर्वात मोठी घटना आता समोर आलेली आहे। ठाणे आर्थिक गुन्हे शाखेनं ही मोठी कारवाई केलेली आहे। जीएसटी ठगाला बेड्या ठोकण्यात आलेले आहेत आणि शासनाची त्यानं जवळपास 84 कोटी रुपयांना फसवणूक केली होती। 475 कोटींचा खोटा व्यापार दाखवून या इसमानं फसवणूक केली आणि आतापर्यंतची देशातील जीएसटी मार्फत ही सर्वात मोठी फसवणूक मानली जाते। दरम्यान आरोपीला कल्याणमधून अटक करण्यात आलेली आहे। 49 वर्षीय अशोक राजभर या आरोपीला अटक करण्यात आलेली आहे। कल्याणमधून त्याला अटक करण्यात आली आहे। हार्डवेअरिंग आणि नेटवर्किंगचा या इसमानं या आरोपीनं खरं तर व्यापार दाखवला होता आणि शासनाची फसवणूक केली होती। अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी अजित मांढरे, आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। अजित, ही जीएसटी फसवणुकीचा हा प्रकार खरं तर पुढे आलेला आहे, काय नेमकं प्रकरण, काय अपडेट? ठाणे पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेनं ही कारवाई केली होती। पण याआधी जी माहिती मिळाली आहे त्यानुसार जवळपास 2 वर्षापूर्वी जीएसटीचे असिस्टंट कमिशनर जे आहेत अनिल यमगर यांनी याबाबतची तक्रार दाखल करून त्याची तपास केला होता आणि त्याही हा सगळा प्रकार जो आहे तो उघडकीस आणला होता। भविष्यात पुढे जाऊन ठाणे पोलिसांच्या ईडब्ल्यू शाखेने देखील याच्यामध्ये चांगली कामगिरी केली आणि त्यानंतर आणखी एक प्रकार उघडकीस आणला। आता ठाणे पोलिसांचं म्हणणं आहे की जीएसटीने 2 वर्षापूर्वी हे प्रकरण उघडकीस आणलं होतं, पण आणखीनही या राजभरने असे मोठमोठ्या फसवणूक केलेले आहेत। मुळात जीएसटीची फसवणूक करणं किंवा सरकार जीएसटी मार्फत सरकारची फसवणूक करणं यातल्यामध्ये हा सगळ्यात वेगळा प्रकार म्हणावा लागेल, कारण का जवळपास 475 कोटींचा खोटा व्यापार दाखवला आणि सरकारकडून जवळपास 85 कोटी रुपये जे आहेत ते जीएसटी रिटर्न म्हणून हा जो राजभरचा आरोपी आहे त्यांनी मिळवले होते असं पोलिसांचं म्हणणं आहे। यानंतर आपण पाहिलं तर व्यापारी जे आहेत ते सरकारची फसवणूक करतात, व्यापार जास्त झाला तरी व्यापार कमी दाखवतात आणि कमी जीएसटी भरून सरकारचं नुकसान करतात। मात्र या व्यक्तीनं जो आरोपी आहे या व्यक्तीनं 475 कोटीचा म्हणजे जवळपास 500 कोटी रुपयांचा व्यापार दाखवला आणि तो खोटा व्यापार फुगवटा जो व्यापार आहे तो दाखवून जवळपास 85 कोटी रुपये जे आहेत ते सरकारकडून मिळवले। निश्चितच अजित, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी।